जुगाईवाडी आणि परिसरामध्ये असणारा जमिनीचं भूस्खलन कसं झालं याचा आपण बघतोय. खूप नुकसानदायक इकडे झालेलं आहे आणि या निसर्गाचा प्रकोप कसा होतो. हा कुठं आहे हाय तर असं 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 तर निसर्गाचा प्रकोप कसा झालेला आहे ते तुम्ही मी लिहिलेलं आहे. बरं असेल असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अत्यंत विदारक असं चित्र या प्रसंगात मिळेलंय रे ते या ठिकाणी असू दे राहू दे बोललो ते. तर या ठिकाणी हा जो भाग आहे तो तुम्ही पाहू शकता. ए नको क्षेत्र भेटीमध्ये आम्ही इकडं आलेलो असताना जुगाईवाडी परिसरामध्ये हे भूस्खलनामुळे कशा पद्धतीने इकडं झालेला आहे तो भाग आपण पाहतोय. अत्यंत विदारक असं चित्र या अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेलं आहे आणि भूस्खलनामुळं डोंगर दऱ्या संपूर्ण झाडं उन्मळून पडून खूप मोठं असं भूस्खलनामुळं शेतीचं नुकसान झालेलं आहे. घरांचं नुकसान संपूर्ण जीवित वित्तहानी पाटण तालुक्यामध्ये जुगाईवाडी या ठिकाणच्या परिसरामध्ये झालेली आहे. तर खूपच ह्या परिसर एकदम आपणाला दिसत आहे. कुठे नको जाय तर इकडे या. आता तुम्हाला कसं वाटतं की सांगा जरा. ए या बघून आम्हाला कसं वाटतं तुम्हाला जे वाटतं ते बोला. हां हां चला माझ्यासोबत अथर्व आहे आणि कोण आहे अनुज सोनवले आणि अथर्व चव्हाण. हां सांगा माहिती ही तुम्हाला बघत असताना कसं वाटतं आहे काय अनुभव कसा म्हणजे भूस्खलन काय वाटतं ते सांगा. हां तू अथर्व अगोदर बोल इकडे बघून बोल. आता सध्या छान वाटतंय पण त्यावेळेला कसं होतं खूप भीती वाटत होती. हां Come on.
तर या ठिकाणी हा रोपवे आहे. या रोपवेतून सुद्धा साहित्य इकडं असं या जळवखिंडीतून असं एक रोपवे आहे, त्याच्यातून इकडच्या तिकडं असं साहित्य नेता येतं. तर इथं ब्रिजसुद्धा होणं आवश्यक आहे. ब्रिज जर झाला तर दोन्ही भाग जोडले जातील, नाही का? तर इकडं बघा, अशा पद्धतीनं रोपवे केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर जळवखिंडीतला हा परिसर आहे, तुम्ही इकडचं विहंगम असं दृश्य पहा. इकडे इकडे हे कशाला करता? आलं
नदीवरती असणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा हा आपल्याला या चित्रणामध्ये दिसत आहे. आणि कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधल्यामुळं शेतीसाठी पाणी अडवून ठेवण्याची एक नवीन पद्धत कोल्हापूरच्या बंधाऱ्यामुळे झाली. तिथं पाणी अडवून प्लेटा टाकून पाण्याची पातळी वाढवता येते आणि तिथून शेतीसाठी ते पाणी उपयोगात आणलं जातं. आणि त्यावरचा जो भाग आहे सांको पुलासारखा किंवा जर रुंद असेल तर त्यावरून चारचाकी टू व्हीलर यासारखी छोटी कमी वेटेड वाहनं सहज नदीच्या पलीकडे जाऊ शकतात. हा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा उपयोग आहे. आपण अति तिथल्या उरमोडी नदीवरच्या या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं विहंगम असं दृश्य पाहतोय. धन्यवाद. नमस्कार. आपण आता उरमोडी नदीवरील अतिच्या जवळील पुलाजवळचा हा क्षेत्रफेट धरण परिसर आपण पाहत आहोत. कास पठार या ठिकाणी सह्याद्री पर्वताच्या साताऱ्याच्या पश्चिमेकडील भागात ही उगम पावणारी नदी कृष्णेची उपनदी म्हणून उरमोडी नदीला विशेष असं महत्त्व आहे. आणि ही नदी उगम पावते उरमोडी या नदीवर परळीचं धरण बांधलेलं आहे उरमोडी धरण. आणि तो जो जलसागर आहे त्या जलसागराला अभयसागर असं नाव त्या बॅकवॉटरला देण्यात आलेलं आहे. आणि साताराच्या परिसरात असणारा मग कण्हेर कालवा असेल किंवा हा उरमोडीचा कालवा असेल हा कास पठारावर आपल्याला जाताना दिसत असतो. आणि या उरमोडी या नदीवरील अतिच जवळील हा जो ब्रिज आहे तो कोल्हापूर पद्धतीचा शेतीच्या पाण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अतिच्या या परिसरात असणारा हा ब्रिज आपण पाहू शकता. इकडचं विहंगम सदृश्य इकडं तुम्ही पाहू शकता. इकडं समोरच विहार आहे बुद्ध विहार. तर खूप सुंदर असा हा परिसर आपणाला पाहावयास मिळत आहे. नयनरम्य सदृश्य या प्रसंगी दिसत आहे. बांधव ग्रुप विजय भंडारे हा यूट्यूब चॅनल आपण लाईक आणि सबस्क्राईब करा ही एक आपणास नम्र विनंती. आपण कमेंट देऊन शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ आपणास या चॅनलवर एज्युकेशन चॅनलवर आपणाला पाहायला मिळतील. तेव्हा क्षेत्रभेट उरमोडी धरण परिसर उरमोडी धरणाच्या उरमोडी हा नदीवर बांधलेला हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे अतित गावाजवळचा. या ठिकाणची ही क्षेत्रभेट. तर धन्यवाद. नमस्कार. आपण आता घाडगे अँसर्स दमदार चवीचा आमदार गुळाचा चहा शिरके बनवूनच्या इथं आहोत तारेच्या ठिकाणी. आणि इकडच्या आपण नमस्कार दादा नमस्कार. तर आम्ही गुळाचा चहा घेण्यासाठी आलेलो आहोत. आमचे मित्र लेखक प्रसिद्ध वक्ते आणि भाष्यकार काही वेळापूर्वीच आम्ही पुस्तक प्रकाशन करून आलो कुटुंबाचा आधारवर. आणि गुळाचा चहा घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि ड्रग्ज अँड फूड्स ऑफिसर आहेत आणि शिक्षण तज्ज्ञही तिकडे बघत काम करतात. आणि लेखक आहेत. आम्ही इकडं गुळाचा चहा एक हॉल्ट म्हणून आम्ही घेण्यात आलेलो आहे. शिर्के दादा नमस्कार. तर प्रथमस्थ आहे या नगरीमध्ये गाडग्यांचं दमदार चवीचा आमदार चहा गुळाचा चहा. तर दादा नमस्कार. तर आपण चॅनलवर आपण बोलत आहात. तर या चहाबद्दल आम्ही खूपच छान वाटते. जय द्या त्यांना. तर खूपच चहा इकडं सुंदर आहे. आणि या चहाबद्दल तुम्ही नवीन खासियत कशा पद्धतीने आहे किंवा पार्सल सुविधा असेल सर्व्हिस
आणि हा डायबिटीस शुगरवाल्या लोकांना उपयुक्त असा आहे. बरं. आणि ज्यांना कुठल्याही प्रकारचं शरीरावर हानिकारक परिणाम होत नाही ॲडव्हान्स. बरोबर. हां, केव्हा ते चालू झालेलं आहे तारळेच्या ठिकाणी? माझी शाखा चालू होऊन 3 महिने पूर्ण झालेले आहे. होय का? अरे म्हणजे तुमची कितवी शाखा आहे काय असं? म्हणजे आमची तर 73 नंबरची शाखा आहे. असो होईल. तुम्ही ह्या संस्थापक आहे ते अविनाश घाडगे सर आहे. त्यांचं गाव कोणतं? तुमचं गाव पलटण. होय का? अरे बाबा, पलटणचं मुख्य तुमचं हे आहे का? अशा कुठल्या कुठल्या ठिकाणी चहाचं सुविधा आहे? पलटण पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये हे पसरलेलं आहे. अरे वा वा, छान छान. आता बरेचसे म्हणजे हे निर्माण झालेले आहे, बरेचसे तर प्रकार आता निघालेत नाही का? तर तारळ्यामध्ये नव्हतं. तुम्ही छान ओके. बांधव ग्रुप इकडं काही कामानिमित्त गेलेलं असताना इकडचं विहंगम असं दृश्य इकडं आम्ही पाहत आहोत. तर नमस्कार कांबळे साहेब. प्रकाश काशीळकर सर इथं भेटलेले आहेत आणि ते शेंगळ म्हणायचं का? आणि हलवा आणि ते बांगडा. आणि आपल्या डॅमचे कुठले मासे आहे इथल्या नदीचे? नदीचे हे नदीचे का? टाका काय त्याला बोलायचं? शेंगळ. तो काळूस आहे का पुढचा? बर बर बर. काऊ मासा हे मोठा आहे तो वाम. आणि ते बारका आहे ते? आणि हे छोट? तो पण बांगडा आहे, गोडा बांगडा. गोडा. आणि ह्याचं नाव? तो शेंगळ आहे, तो तलाव्याचा आहे. आणि ती मांदळे आणि झिंगा. ती मांदळे म्हणायचं? आणि ती झिंगा. तो एकच तलाव आहे. बाकी सगळं आपल्या इथलं नदीचा कुठला मासा आहे? नदीचा मासा कुठलाच नाही. कटला रो का? बर बर बर. नमस्कार, आपण इकडच्या करिअर अकॅडमीला भेट देत आहोत आणि आपण पाहतोय सैनिकी याच्यामध्ये भरती होण्यासाठी इकडचं असणारं हा भाग आहे कारखान्याच्या इथं असणारी अकॅडमी. आणि इथं मुलं चांगली घडवली जातात या ट्रॅकवर रनिंगसाठी. वेगवेगळे धावपट्टी तयार केलेले आहे, वेगवेगळे व्यायाम प्रकार होत असतात. तर खूपच चांगला असा उपक्रम आहे. हां नमस्कार, आपण नवा रस्ता आणि मरळी कारखाना या नदीच्या इकडं आहोत आणि इकडच्या ब्रिजवरनं आपण इकडचं संपूर्ण पाहतो आहे. तर एक वेगळ्या पद्धतीचं इकडं दृश्य चित्रण या कोयना नदीवर दिसत आहे. आणि या पुलावरून मध्ये ज्या वेळेला पाऊस झाला तोपर्यंत इकडं पाणी टेकलेलं होतं. आणि शिवाय हा जो पूल आहे तो उद्घाटक DS उर्फ बाळासाहेब देसाई कृषी मंत्री असताना या ठिकाणी हा पूल कामाची सुरुवात 10/4/1958 झाली आणि कामाची पूर्तता 31/3/63 इकडं झाली. कृषीमंत्री ज्यावेळेस असताना उद्घाटन सोहळा संपन्न झाला 1885 26 एप्रिल 1963 या पुलाचं कोयना नदीवरील हा सांगवड पूल आपण पाहतोय. आणि हा खूप जुन्या काळापासूनचा हा पूल आहे आणि अत्यंत चांगला असा स्थितीत राहिलेला आहे. परंतु गरमीच्या काळामध्ये इकडं नदीवर ज्या वेळेला महापूर आलेला होता तेव्हा त्याच्यावरसुद्धा पाणी चढलेलं होतं. आणि खूपच इकडचा हा पुलाचा दृश्य चित्रण आपल्याला दिसत आहे. खूप भलं मोठं असं नदीचं पात्र आपल्याला इकडं दिसत आहे. खऱ्या अर्थानं हा जो परिसर आहे तो इकडं काही कामानिमित्त आम्ही आलेलो असताना ह्या नदीच्या परिसराचा हा
सांगवड पूल इकडं टिपण्याचा प्रसंग आला. खूप मोठा असं नदीचं पात्र आहे. तर खूप धन्यवाद. कोयना नदीचं पात्र सांगवड पुलावर. शेतीच्या या पद्धतीमध्ये आपण जर पाहिलं तर ऊसाच्या या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं हे पांढरे तुरे येतात. याचा अर्थ असा असतो की ह्याची आता काढण्याच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे, काढणी केली पाहिजे ऊसाची. पूर्वीच्या काळात मात्र अशा पद्धतीनं हे नव्हतं, परंतु आता मात्र या ऊस शेतीमध्ये जास्त करून अशा प्रकारचं तुरे येतात पांढरे. परिपक्व झालेला आहे, काढणीसाठी योग्य झालेला आहे. तर हा उद्देश आहे. तुम्ही इकडे पाहू शकता अत्यंत सुंदर असं इकडचं हे शेत आहे. बोलू नको जरा, दोन मिनटं थांब. घोडा, हॉर्स, ऑक्स, बैल, हॉर्स अँड ऑक्स. इकडे बी आहेत ना तिकडे, बघा ना किती सुंदर. हे जे 4000 का, आणि इकडचे जे ते कोच वगैरे आहे याचे सोफा सेट हो डिझाईन वगैरे किती आहे. चालू दादा करणार आहे, आता बघायला मिळेल ना आम्हाला. आता ही कुठली कंपनी काय, ही लिमकेन ना. अशी ह्याची किंमत किती आहे म्हणला तुम्ही? 2 लाख. बापरे, ही तुझी माहिती पत्र लिमकेन ते संपूर्ण ह्याच असणार पोलादी. आता नवीन सिस्टीम निघाली का, पहिले एकच असायचं? ऍडजस्टमेंट
काय आता रस्त्याच्या कडेला म्हणत्या अपोल 19 हे काय मॉडेल आहे का ते मॉडेल आहे 50 पासून 75 पर्यंत हां 75 पर्यंत आज जोडायला जगे काल चित्र जरा जोडायची मार्गाला जगे ते फोर व्हीलर चालले माझा चित्र आहे आणखी भी जोडू शकतोय बघा की येणार का कोणती खाली खोली वाढणार ना तरी खाली किती इंच जात तरी जमिनी मध्ये आपलं हे अजून ट्रायल चालले ना बॉडी लेवल असेल तेव्हा 8-8 ठेवायचं ज्यावेळी एक गम वर गेल 9-8 करायचं नऊ आठ 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 म्हणजे ते ॲडजस्टमेंट साठी आहे की नाही रन वाढतं कसं रन वाढतं कसं आतला आतला नाही आलं आज जाणार किती 65 उलट तुम्ही ती जाळली नाही का नाही दादा चांगलं केलंय काम काय काय लोक जाळतात का
खोल जातोय गाव किती इंच तरी खाली जाते अजून? हा आपला ट्रॅक्टर कुठल्या कंपनीचा आहे? हो आहे ना, ट्रॅक्टरची बी आता भरपूर किंमत असेल हा, बापरे. वो किधर है कुराटो? वो वाला मुझे दिखा कर गए. अच्छे वाला धार लगा ना और लंबा बना के. वो वाला दिखाओ ना, वो वाला दिखाने वाला, दिखाने वाला ही चाहिए. किधर से आए आप भाई साहब? मध्य प्रदेश. एमपी? बहुत लंबा है तुम्हारा. और इसके बाद किधर जाएंगे? देखो धंधे के ऊपर है, इधर बूढ़ो जाते उधर चले जाते. मेहनत करते हैं.
असं आहे, मेहनताना काम आहे. बराबर आहे भाई साहेब. पार आहे क्या? पार बहुत समय. हाँ ऐसा 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 लंबा बनाने का लगता है. नहीं नहीं वो वाला भाई साहब तो लो लो ना वो वाला. क्या भाई साहब तुम बहुत समय लगा रहा है. लगता है लेकिन बहुत. और क्या क्या बनाते हैं आप लोग? कुराड़ी बनाते, कुराड़ी बनाते, हीड़ा बनाते, कुछ बनाते करूं. कितना है उसका? कितना है दे देना है बहुत जीत मेरी. और अलग सा कौन सा है? अलग वाला पान कुदाले पान. उसको क्या नाम है उसका? उसका शतुर. उसका कितना है प्राइस? इसके एक के 350. ओ तो निकालो ना वो गरम गरम करो ना. बहुत समय क्या बहुत कर दो. बाद में लेके जाओ साथ साथ में. बाद में है बाद में. और सूरी वाला किधर है? ये धारा लगा तो हाँ सूरी इधर. अच्छा पानी दो. अच्छा और 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 करो. अच्छी भी इतना चाहिए और लेके लोग कट दल की देगा. कट दल तो इसे क्या कर रहा है? जब तू बस की कट दल तो कब आज उन्हें अपुन हंडल से आए क्या बता है? तेरे वाकनर की हाँ इसके पास तल के लोग कट रहे हैं. बराबर है बराबर शेप है उसका. और भी जरा 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 करो थोड़ा करो. अकाउंट पे नहीं ना कितना है प्राइस उसका? बोला ओ अच्छी तरह से बताओ कितना है. अच्छी तरह से ये वीडियो क्यों कर? तो मुझे चाहिए वीडियो बन. भाई साहब जल्दी करो ना. मेरे चालू है. किधर चालू है? नहीं नहीं वो वाला नहीं है मेरा. एक अंदर है मेरा नहीं है वो अंदर है. तो फिर मैं तो बनाने दो जिसके बाद बोलने पाऊँ जी. हाँ नमस्कार. आपण आता इकडं दिवशी बुद्रुक या ठिकाणच्या टेकडीच्या इथं आहोत. पापारडेच्या डोंगर माथ्यावरील या भागात आणि इकडचा हा जो भाग आहे तो गांधी टेकडी हा भाग आहे. इथं रयत शिक्षण संस्थेची इकडं विद्यालय आहे आणि त्या ठिकाणी महाविद्यालयसुद्धा आता ज्युनियर कॉलेज आहे त्या परिसरातल्या मुलांसाठी. तर निसर्गरम्य असा हा परिसर डोंगराळ परिसर आपणाला दिसतो आहे.
इकडच्या विद्युत वाहिनीसुद्धा कोयना डॅमवरून आलेली विद्युत वाहिनी इकडं आहे ही समोरची. ह्या छोट्यासुद्धा विद्युत वाहिन्या आहेत आणि हा समोरचा भाग आहे तो निसरे फाटा आणि मल्हारपेठ हे समोर आहे ते आणि इकडं आहे ते नवा रस्ता. ओके धन्यवाद. हाँ नमस्कार. आपण आता इकडं कोयना नदी पात्रात आहोत आणि कोयना ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी नदी म्हणतात आणि या नदीवरती कोयना डॅम बांधलेला आहे असा हा परिसर. आपण पाटण तालुक्यातील निसरे या गावाच्या ब्रिजवर आहोत आणि इकडच्या ठिकाणचं आपण प्रत्यक्ष बघतो आहे. अत्यंत निसर्गरम्य असं वातावरण या परिसरात पाहायला मिळतं. नदीचं पात्र हे किती भलं मोठं आहे, किती रुंद आहे हे इथल्या प्रत्यक्ष परिस्थितीवरून आपणाला दिसत असतं आणि अत्यंत मनमोहक असा देखावा या प्रसंगी दिसत आहे. खूपच या नदीच्या पाण्यामुळं फायदा होत आहे. इकडं जलविद्युत प्रकल्प कोयना डॅमवर कोयना नदीवर आहे. शिवाय या पाण्याचा उपयोग शेतीसाठी, पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी किंवा नित्योपयोगी माणसाला उपयोगी पडेल अशा पद्धतीचं इकडं पाणी मिळत असतं आणि ही कोयना नदी ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं भाग्यलक्ष्मी म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणलंच जातं. तर या नदीवर नव्यानंच हा जुना पूल आहे, हा समोर आहे तो जुना पूल दगडी आणि नंतरच्या काळात मात्र हा झाला. परंतु यंदाच्या महापुरानं 11 विक्रळ असं महापूर आला आणि या महापुरामध्ये खूप भलं मोठं असं नुकसान झालं. सर्वच पाटण तालुक्यातील रस्त्यांचं, पुलांचं आणि शिवाय या हा पूलसुद्धा याला अपवाद नाही ठरला आणि इथले पिलरसुद्धा तुटलेले आहेत. काही इकडं दुरुस्तीचंही काम थोडंफार करण्यात आलेलं आहे. नव्याने तिकडे पिलर तुटलेली पुन्हा बसवण्याचं काम इकडं सुरू आहे. शिवाय या परिसरामध्ये असणारा हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आपणाला दिसत आहे. पाणी आडवा आणि पाणी जिरवा कॅच द रेन अंतर्गत याही वर्षी नव्यानंच विविध शासन स्तरावर उपक्रम राबवले गेले आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे की हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे आणि या बंधाऱ्याचे सिस्टीम बघा. या पद्धतीनं पाणी अडवून पाण्याची जी फुगी आहे आणि मग ते पाणी जे साठलेलं आहे ते मोटारीनं किंवा विद्युत मोटारीनं इंजन पंप हे लावून शेतीसाठी नेलं जातं आणि खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि या परिसरामध्ये आम्ही इकडं आलेलो असताना काही कामानिमित्त तर आमचे आबावे आहेत आमच्यासोबत. तर खूपच सुंदर असा हा परिसर आहे आणि इकडचा जो परिसर आहे तो निसर्गरम्य असं वातावरणाचा आहे. गाडी चालत जा. तर खूपच सुंदर. तर मी विजय भंडारे. आपण या माहितीचा मी व्हिडिओ तयार करत आहे. कोयना नदीची पात्रातलं हा व्हिडिओ आहे. कोयना नदीच्या इथला हा जो परिसर आहे तो निसरे या गावाच्या इथला. इथून इकडं आपणाला इकडं मारुल हवेली वगैरे इकडं जाता येतं नावडीला वगैरे दिवशीला. तर असा हा रोड आहे. काही कामानिमित्त मी इकडं आले असताना इकडंचा परिसर टिपण्याचा योग आला. तर धन्यवाद.
विभागीय मेळाव्यासाठी इकडे आमचे बांधव सगळे आलेले आहेत, तर आपल्या स्टॉलसाठी त्रिरत्न संघाच्या भेट देण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर साहेब जय भीम आणि प्रसाद गुडीले साहेब, खास मुंबईवरून आले. जय भीम विशालजी, जय भीम डॉक्टर साहेब. झंडा दे तिकडेच तिकडं तसंच जाणार बहुतेक ते बाहेर येतील की नाही तिकडे बघा. ओके जय भीम प्रसादजी, खूपच छान तुमचं सक्रिय सहभाग असतो, आम्हाला मार्गदर्शन असतं. आमचे धर्ममित्र प्रसाद गुडीले साहेब आणि धर्ममित्र आमचे आदरणीय मार्गदर्शक आनंदरावजी गंगावणे साहेब. जय भीम, आपला कार्यास शुभेच्छा, मंगल कामना, धन्यवाद. गुडबाय 2001, वेलकम 2022, स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा, नववर्षाभिनंदन, नववर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा, मंगलमय कामना, धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोट मध्ये आज जपू वारसा या बीटस्तरीय उपक्रमांतर्गत सन्माननीय आमचे मित्र दीपक हनुमंतराव मगर सर या शाळेचे माजी शिक्षक, तसेच या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने इथं काम करून उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांचा आपल्या सर्वांना त्याची ओळख आहे. विशेषतः या गावावर त्यांचं विशेष असं प्रेम आहे. बोलक्या भिंती हा या शाळेमध्ये सरांनी उपक्रम राबवला, विविध प्रकारच्या उपक्रमामध्ये सरांचा सक्रिय सहभाग होता, असे आमचे दीपक मगर सर यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून सहर्ष स्वागत करायचं आहे. आणि आज आपल्या या कार्यक्रमासाठी या गावचे कुटुंब नागरिक सन्माननीय मधुकर बंडू आरेकर सरपंच ग्रामपंचायत घोट हे उपस्थित आहेत. तेव्हा आजच्या या जपू वारसा या उपक्रमांतर्गत त्यांचं आपण दादांच्या हस्ते, कारण एक वेगळा असा उपक्रम सरांनी स्वतःहून, वेगवेगळे प्रकारचे उपक्रम असतात, जसं की शिक्षणामधील त्यांना अवलिया असं म्हटलं जातं, कारण मोगरवाडी ही दुर्गम भागातली दादा शाळा आहे आणि त्या ठिकाणी बसायला मुलांची जागा सुद्धा नव्हती, किंवा एखाद्या
मंदिरामध्ये देवळामध्ये शाळा भरत होती, तिथे जायला रहदारीची सुविधा नव्हती. आणि सन्माननीय दीपक मगर सरांनी दुर्गम भागातील शाळा, काही शिक्षक म्हणतात की आम्हाला ही शाळा नको, परंतु सरांनी ती शाळेची मागणी करून ती शाळेवर गेल्यानंतर चांगल्या पद्धतीचं तिथं उपक्रम राहावं, इमारतीपासून बोलक्या भिंती उपक्रम, मुलांची प्रगती, शैक्षणिक गुणवत्ता, एवढंच नव्हे तर बिटातील सर्व शाळांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. आणि त्या आपल्या शाळेत ते आल्याबद्दल आपल्या घोट शाळेमार्फत आणि ग्रामपंचायत कार्यालय घोट यांचे मार्फत आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. त्या अगोदर आपल्या शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं दादांच्या हस्ते आणि सन्माननीय मगर सरांनी या ठिकाणी पुष्प वाहून पुष्पार्पण करून या ठिकाणी पूजन करावं असं मी विनंती करतो. या दादा मावशी पुष्प आणि कारण सर म्हटले की इतर कोणत्याही प्रकार त्यानंतर शिक्षक प्रतिनिधी म्हणून गौरव मॅडम आणि मोहिते मॅडम यांनी सुद्धा इथे यायचं आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं सर्वांना कार्य माहीत आहे. एक पुष्पहार सरांनी अर्पण करावा असे मी विनंती करतो. त्यानंतर याच परिसरात 16 फेब्रुवारी 1982 ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी पुतळा बसवला, त्याही पुतळ्यास दादांना मी विनंती करतो आपणही या ठिकाणी पूजन करावं. मोहिते मॅडम आणि गौरव मॅडम यांना मी विनंती करतो की आपणही या ठिकाणी यावं. ज्योती रायाने संदेश दिला होता, आधी शिका तुम्ही मग शिकवा, समाजाला मायबापाची राखावी तुम्ही शान, तुमच्या शाळेमध्ये असावा तुमचा मान. खरोखर या ठिकाणी दीपक मगर सरांसारखे शिक्षक आपल्या इकडं येऊन चांगल्या पद्धतीनं उपक्रम करत आहेत. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सन्माननीय मोनिका सावंतताई यांना मी विनंती करतो की आपणही या प्रतिमेचं पूजन करावं. तर उपाध्यक्षाने तर खरोखर या शाळेनं भरपूर असं योगदान दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले या रणझुंजार महाराष्ट्राच्या पुण्यनगरी श्री संतांच्या पावन भूमीत आणि खरोखर आनंददायी वातावरणामध्ये सुरेल स्वरामध्ये आपण एक शाळेचं आपलं जे गीत आहे